उमरखेड तालुक्यातील 40 गावांमध्ये वॉटर कप स्पर्धा राबवण्यात आली. भविष्यात होणारी पाणी टंचाई त्याच्या उपाययोजना याचं काम यामार्फत केलं जात आहे. पाणी फाउंडेशन तसंच प्रत्येक गावातील समाजसेवी संस्था नागरिक मिळून आपाप गावातील पाणी अडवून त्यावर बंधारे घालतानाचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. तालुक्यातील 48 गावं यामध्ये सहभागी होतील असा अंदाज आहे. आज या वॉटर कप स्पर्धेचा तिसरा दिवस आहे, परंतु अनेक ठिकाणी जलयुक्त शिवारसारखी पाणी अडवा पाणी जिरवा चळवळ ग्रामीण भागात जोर धरू लागली आहे. ही 45 दिवस चालणार आहे, याचा नक्कीच फायदा होईल. तालुका लेव्हल पहिलं बक्षीस 10 लाख रुपये सत्यजित भटकळ व रीना दत्त, पाणी फाउंडेशन संस्थाप्रमुख सत्यमेव जयते आमिर खान, किरण राव, मुळावा गावालगत वॉटर कप स्पर्धेत स्वयंप्रेरणेनं सहभागी नागरिक व कार्यकर्ते काम करतायत. ही आमिर खान आणि किरण राव सत्यजित भटकळ यांनी सुरू केलेली संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये उमरखेड तालुक्यातील 48 गावांनी सहभागी झालेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं श्रमदानाची चळवळ उमरखेड तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे. या स्पर्धेचं तालुका स्तरावरचं बक्षीस आहे 10 लाख रुपये आणि राज्यस्तरावरचं 50 लाख, 30 लाख आणि 20 लाख अशी बक्षिसाच्या रकमा आहेत. तर त्या अनुषंगाने स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने उमरखेड तालुक्यात सुरू आहे. मी तालुका समन्वयक संतोष गवळे, पाणी फाउंडेशन उमरखेड. SBN मराठीसाठी संदेश कानू, यवतमाळ.